Student, welcome to my YouTube channel. So today we are going to learn tense. तर तुम्हाला मी मागील व्हिडिओ सिरीजमध्ये टेन्सबद्दल सांगत असताना पहिल्यांदा तुम्हाला प्रेझेंट टेन्सच्याबद्दल सांगितलेलं आहे. ते तुम्ही पाहिलेलं असेलच. ते समजून घेण्यासाठी त्या अगोदर तुम्ही तो व्हिडिओ पहा. आता यानंतर तुम्ही सिम्पल पास्ट टेन्स ह्या पाहिजे आपल्याला. तर सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण कशी उदाहरणं असतात काय असतात ते पाहू. तर सब्जेक्ट काय असतो आपल्याला सर्व माहीत आहे, सिंग्युलर आणि प्लुरल. प्लुरलमध्ये काय येते, आय सॉरी वी आणि दे असतात, हे प्लुरलमध्ये सब्जेक्ट असतात. तर सिंग्युलरमध्ये आय यू ही सी इट हे सिंग्युलरमधले सब्जेक्ट असतात. कुठल्याही वाक्याची सुरुवात सब्जेक्ट नसते. आणि जेव्हा आपण टेन्स पाहत असतो तेव्हा आपल्याला क्रियापदाची रूपंसुद्धा माहीत पाहिजे. क्रियापदाची प्रामुख्याने चार रूपं असतात. एक पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, चौथं रूप. हे पाहत असताना एक उदाहरण घेऊ आपण. राईट, राईट जेव्हा विकतो आपण डब्ल्यू आर आय टी राईट, तर राईटचं दुसरं रूप डब्ल्यू आर ओ टी रोट होते. तिसरं रूप डब्ल्यू आर आय डबल टी ई एन रिटर्न. आणि चौथं रूप होतं डब्ल्यू आर आय टी आय एन जी रायटी. या पद्धतीनं जेव्हा आपण सिम्पल पास्ट टेन्स पाहतो, साधा भूतकाळ पाहत असतो, तेव्हा त्या साध्या भूतकाळातले वाक्य करत असताना प्रामुख्याने क्रियापदाचं दुसरं रूप येतं. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल म्हणून पाहू आपण. आता वी वी हे सब्जेक्ट घेऊन पाहू आपण. वी रोट अ लेटर टू हिम. आता इथं राईटचं दुसरं रूप आलं रोट. वी रोट अ लेटर टू हिम. त्यानंतर हे पॉझिटिव्ह सेंटेन्स घेऊन पाहिलं आपण. आता निगेटिव्ह घेत असताना आपण काय बदल होतो पाहू आपण. दे डीड नॉट रोट अ लेटर टू हिम. आता इथं मी कोणतं वापरलं, दे डीड नॉट रोट. डीडच्या पुढं नॉट आलं आणि त्याच्यामुळं क्रियापदाचं काय आलं, डीड नॉट राईट अ लेटर. तिथं रोट येत नाही तर राईट येतं. कारण का, क्रियापदाचं मूळ क्रियारूप ठेवलं जातं. दे डीड नॉट राईट अ लेटर टू हिम. त्यानंतर आता सिंग्युलर म्हटलं पाहू आपण. आय जेव्हा घेतो आपण, आय घेतल्यानंतर आता मीट मेट हे जेव्हा क्रियापदाचे रूप आहे तेव्हा पाहत असताना आपण आय मेट हिम. मेट काय आलं, हे क्रियापदाचं दुसरं रूप आलं. आय मेट हिम, मी त्याला भेटलो होतो. किंवा आय रोट डब्ल्यू आर ओ टी, आय रोट म्हणजे मी लिहिलं होतं. आय एट अ मँगो, मी आंबा खाल्ला होता. हे साध्या भूतकाळातले वाक्य आपण घेतले. त्यानंतर यूला जेव्हा घेतो आपण, यू आता निगेटिव्ह करत असताना पाहू आपण. यू डीड नॉट मीट हिम यस्टरडे. आता बघा इथं डीड नॉट आल्यामुळं त्या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे, तिथं दुसरं आलेलं नाही. किंवा आपण आय डीड नॉट किंवा यू डीड नॉट राईट अ लेटर असंच घेतो आपण, रोट घेऊ शकत नाही. त्याचनुसार ही जेव्हा घेतो आपण, आता ही घेऊन जेव्हा सब्जेक्ट घेऊन आपण वाक्य तयार करू तेव्हा डीड हे क्रियापद आपण सुरुवातीला घेऊ. आणि डीड घेतल्यानंतर क्रियापदाचं पहिलंच रूप येतं त्या ठिकाणी. जसं की डीड ही मीट हिम यस्टरडे हा प्रश्नवाक्य सुरुवात झालं, वाक्य तयार झालं. डीड ही मीट हिम यस्टरडे. त्याच पद्धतीनं आपण एक निगेटिव्ह पाहू, सी घेऊन. डिडंट सी मीट हिम यस्टरडे, ती काल त्याला भेटली नाही. त्याच्यानंतर इट जेव्हा घेतो आपण, आय टी इट, तेव्हा इट हॅपन यस्टरडे. काल ती घटना आहे कधी घडलेली, इट हॅपन यस्टरडे. ही साध्या भूतकाळात आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये पाहू लागलो. आता एखादी नाव घेऊन पाहू आपण. डिडंट अनुज आस्क यू फॉर पार्टी, तुला अनुजने पार्टीला बोलवलं नव्हतं का. या पद्धतीनं जेव्हा आपण सिम्पल पास्ट टेन्स पाहू लागलो तर अशा पद्धतीनं वाक्य होतात. डीड घेतल्यानंतर जेव्हा निगेटिव्ह बनवत असतो, निगेटिव्ह वाक्य बनवत असताना साध्या भूतकाळातलं डीड नॉट जेव्हा आलं त्याच्या पुढे क्रियापदाचं मूळ रूपच घ्यायचं, दुसरं रूप घ्यायचं नसते. पण डीड जर आलं तर त्यावेळेस आपण प्रश्नार्थक वाक्य करायचं, जसं की डीड ही मीट हिम यस्टरडे घेतला आपण. त्याच्यानंतर आय मेट हिम घेतलं. अशा पद्धतीनं
सिंपल पास्ट टेन्स विद्यार्थी मित्रांनो हा तुम्हाला समजला असेल तर आपण पुढच्या याच्यामध्ये पास्ट कंटिन्यूअस टेन्ससाठी पुढच्या व्हिडिओला पाहणार आहोत आपण त्याबद्दल सुरुवातीला एवढं पाहिलं त्याबद्दल थँक्यू आणि आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा थँक्यू.